सरावसंच 37 जे की समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आधारित आहे ते आपण सोडूया. चला त्यामध्ये पहिले उदाहरण बघा. काय उदाहरण पुस्तकामध्ये बघा. 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील. बघा काय माहिती दिली आपल्याला. 7 किलोग्राम कांदे, 7 किलोग्राम कांदे कांदे किती रुपयांना? 140 रुपयांना. तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना? बरोबर का? आता बघा सर्वप्रथम आपलं काम काय आहे. हे उदाहरण कोणत्या प्रमाणात आहे, म्हणजे समप्रमाणात आहे की व्यस्त प्रमाणात आहे. आता बघा 7 किलोग्राम कांदे जे आहेत ते 140 ला आहेत, म्हणजे आणि आपल्या काळ्याची किंमत कितीची? 12 किलो. म्हणजे जर इकडे बघा आता कांदे वाढले तर किंमत कमी होणार आहे का वाढणार आहे? म्हणजे एक जर घटक वाढला तर दुसरा पण वाढतो, म्हणजे इथं काय आहे? समप्रमाण आहे. कळलं का? मी अगोदर पण सांगितलं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण कसं बघायचं. तर ज्या उदाहरणामधील ज्या दोन किंमत दिल्या असतात, जे दोन घटक दिले असतात, त्यामधला जर एक घटक वाढत असेल आणि दुसरा पण त्यामध्ये वाढत असेल तर काय? समप्रमाण. आणि याच्या उलट होत असेल तर ते व्यस्त. चला आता बघूया आपण कसं सोडायचं. आता आपलं 12 किलो कांद्याची किंमत माहिती नाही, मग आपण काय करूया? कांद्याची 12 किलो कांद्याची किंमत आपला काढायची आहे की म्हणजे आपण काय म्हणूया? कांद्याची किंमत एक्स मानू. काय करूया? कांद्याची किंमत एक्स मानू. बघा आता एक महत्वाचं आपण ओळखलं अगोदर काय? कांद्यांची संख्या, कांद्यांची संख्या, कांद्यांची संख्या व कांद्यांची किंमत यांच्यात काय आहे? यांच्यात समप्रमाण आहे. समप्रमाण आहे. समप्रमाण आहे म्हणजेच काय? त्यांचा भागाकार कसा आहे? स्थिर आहे. म्हणून काय लिहू आपण? 7 किलो कांद्याची किंमत किती आहे? 140 बरोबर 12 किलो कांद्याची किंमत माहिती नाही आपल्याला मानलेली. तर बघा त्याला आपण सोडून घेऊया समीकरणाला. तर आता बघा इथं छेद एक्स भागाकार आहे, तिकडे काय होतील? गुणाकार. म्हणून 7x बरोबर हे भागाकार आहे 140 बरोबर काय होईल? 140 गुणिले 12 आपल्याला माहिती समीकरण कसं सोडायचं. तर बघा आता परत एकदा इथं कोण ठेवायचं आपला? एक्स किंमत काढायची, एक्स ची किंमत काढायची. एक्स इथे गुणाकार आहे बरोबर का? एक्स गुणिले 7 आहे, हे गुणाकार आहे, काय होतील? इथं कोण ठेवायचं शिल्लक? एक्स ठेवायचे कारण त्याची आपल्याला किंमत काढायची 140 गुणिले 12 7. बघायला 7 ला भाग द्या, 7 एक 7, 7 दुने 14, 7 शून्य शून्य. कोण उरले दादा? एक्स बरोबर 20 गुणिले 12, 20 गुणिले 12 म्हणजे 12 दुने 24, 240. एक्स किंमत किती आली? 240. एक्स काय म्हटलंय आपण? कांद्याची किंमत आपण एक्स मांडली आहे. म्हणून आपण खाली उत्तर लिहूया, म्हणून 12 किलोग्राम कांद्याची किंमत 240 रुपये आहे. 240 रुपये समज. तर बघा उदाहरण दुसरं बघा यामधलं. तर 600 रुपयाला कडव्याच्या 15 पेंड्या मिळतात तर 1280 रुपयाला किती पेंड्या मिळतील? आता बघा इथं पण काय आहे? समप्रमाण आहे. कशावरून? इथं कडव्याच्या पेंड्या काय झाल्या आहेत? आपल्या काढायला सांगितले बरोबर का? आता 600 रुपयात 15 येतात तर 1280 रुपयामध्ये कमी येतील जास्त? 15 पेक्षा जास्त येतील ना. रक्कम वाढली, पेंड्या वाढली, म्हणजे इथं काय आहे? समप्रमाण आहे. समप्रमाण आहे का नाही किंवा व्यस्त आहे हे कसं ओळखायचं आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर बघा आता आपण काय करूया, आपला पेंड्यांची संख्या काढायची माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणून पेंड्यांची संख्या, पेंड्यांची संख्या, पेंड्यांची संख्या एक्स मानू बरोबर का? तुम्ही वाय माना, झेड माना, एक्स माना, बी माना, सी माना, काही फरक पडत नाही. कोणत्याही चल आपण घेऊ शकतो. आता पेंडे पेंड्यांची संख्या एक्स मानली. आता बघा उदाहरणाची माहिती काय सांगितलं आपला? कडव्यांची संख्या म्हणजे पेंड्यांची संख्या, कडव्याच्या पेंड्यांची संख्या, पेंड्यांची संख्या
व पेंड्यांची किंमत व पेंड्यांची किंमत काय आहे समप्रमाण समप्रमाण आहे किंवा समप्रमाणात आहे आहे हे दोघे दोन्ही घटक या उदाहरण मधले समप्रमाणात आहेत म्हणून म्हणून काय सहाशे रुपयाला पंधरा पेंड्या असतील तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयाला एक्स पेंड्या येतील हे अशा पद्धतीने काय झालं समीकरण झालं होतं आणि समीकरण मांडल्यानंतर आपलं समीकरण कसं सोडायचं हे पण माहिती आहे बरोबर का आता बघा हे भागिले आहेत इकडे काय होती गुणाकार देतील म्हणजे सहाशे गुणिले एक्स नाही सहाशे गुणिले एक्स बरोबर पंधरा गुणिले एक हजार दोनशे ऐंशी आता बघा इथं दोघांचा गुणाकार आहे आपल्या ठेवायचं शिल्लक एक्स आहे ना ह्याच्या शिल्लक ठेवायची आपली एक्सची किंमत काढायची म्हणून याच्यासोबतचे सहाशे पण आपल्या इकडे बाजूला न्यावे लागतील आता तर गुणाकार आहे सहाशे गुणाकार आहे इकडे म्हणून काय होती म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणिले एक हजार दोनशे ऐंशी सहाशे बरोबर ना चला त्याला आपण सोडूया शून्य कटला शून्य कटला नंतर पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ बरोबर का नंतर आता चार एक चार चार त्रिक बारा आणि चार गुणे आठ म्हणजे एक्स बरोबर किती आहे किंमत बत्तीस आहे आणि एक्स काय म्हणलेलं आहे आपण पेंड्यांची संख्या एक्स म्हणून म्हणजे एक हजार आता खाली आपण लिहू शकतो शब्दामध्ये तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयामध्ये बत्तीस पेंड्या कडवा कडव्याच्या बत्तीस पेंड्या मिळतील ओके चला यानंतर पुढचं उदाहरण बघूया आपण उदाहरण क्रमांक तीन बरोबर का तिसरं उदाहरण बघा काय आहे तिसरं उदाहरण रोज तेरा किलोग्राम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक लागेल बघा म्हणजे काय उदाहरण माहिती दिलं आपलं तेरा किलोग्रॅम तेला तेरा किलोग्रॅम व तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम खुराक जो आहे तो किती गायींना पुरतो नऊ गायींना पुरतो नऊ गायींना पुरतो तर बारा गायींना किती खुराक लागेल खुराक म्हणजे खायला किती लागेल त्याला थोडक्यात आहे की नाही किती खुराक लागेल आता बघा नऊ गायींपेक्षा बारा गायी जास्त आहेत ना म्हणजे गायी वाढल्या खुराक वाढला बरोबर का म्हणजे खाण्या संख्या वाढली म्हणजे आपला खुराक वाढणारच आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे याच्यामध्ये संप्रमाण आहे आता गायींना लागणार खुराक आपण करूया खुराक माहिती का आपला नाही म्हणजे बारा गायींना लागणारा खुराक बारा गायींना लागणारा खुराक लागणारा खुराक म्हणा किंवा खाद्य म्हणा आहे की नाही शब्द काही यायच नाही खुराक आपण काय म्हणूया एक्स मानू बघा आता पुन्हा एकदा गायींची संख्या गायींची गायींची संख्या व खुराक व लागणारा खुराक कसा आहे समप्रमाणात आहे समप्रमाणात आहे कारण हे काय का वारंवार कारण याच्या आधारे आपला उदाहरण सोडवता येतं याचं कारण जे आहे की हे उदाहरण कोणत्या प्रमाणात आहे बरं बघा ना समप्रमाणात आहे म्हणून काय आता बघा इथं दोन वेगळ्या राशी आहेत किलोग्राम आणि ग्रॅम जेव्हा असं उदाहरण असतं ज्यामध्ये मीटर सेंटीमीटर किंवा वेगळ्या राशी असतात आहे नाही त्यावेळेस आपला म्हणजे एकक समान करून घ्यावे लागतात याला एक तर किलोग्रॅम करा किंवा ग्रॅम करा आता किलोग्रॅम केलं त्यावेळी आपलं तेरा पॉईंट पाच किलोग्रॅम म्हणा बरोबर का आपण तेरा पॉईंट एकशे दोन पण म्हणू शकतो पण चला याला आपण काय करूया ग्रॅम मध्ये करूया पूर्ण एक संख्या मिळण्यासाठी आता बघा तेरा किलो म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम तेरा किलो म्हणजे तेरा हजार ग्रॅम आणि हे पाचशे ग्रॅम तेरा हजार पाचशे ग्रॅम काय करते म्हणजे तेरा हजार पाचशे ग्रॅम तेरा हजार पाचशे ग्रॅम खुराक किती गायना पुरतो नऊ गायना नऊ गायना ना तर बारा गायना एक्स आहे की नाही एवढा खुराक लागेल चला समीकरण झालं तयार या ठिकाणी आपण सोडून घेऊया बघा
चला सोडूया ना हे भाकर आहेत काय होतील गुणाकार म्हणून 13500 गुणिले 12 बरोबर 9 गुणिले x 9 x आता इकडे ठेवायची कोण शिल्लक आपल्याला x ला म्हणजे 9 हे याचे गुणाकार आहे इकडे येऊन काय होतील भाकर आहे बरोबर का म्हणजे x बरोबर 1000 म्हणजे 13500 13500 गुणिले 12 भागिले 9 चला सोडून घ्या आता 9 ने आपण याला भाग देऊ 9 ने 9 परत 9 एके 9 किती राहिले 10 11 12 13 उरले 4 9 5 45 आणि 200 900 900 बघा आता किती उरले 1500 गुणिले 12 याचं गुणाकार करा 12 0 0 12 0 0 12 5 60 0 6 12 1 12 6 18 18000 ग्रॅम बरोबर का म्हणजे आता हे झाले 18000 ग्रॅम काय 12 गायींना किती खुराक लागेल 18000 ग्रॅम लागेल आपण याला किलो मध्ये करा 1000 ग्रॅमचा 1 किलो 18 ग्रॅम 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो 18 किलोग्रॅम इतका खुराक त्या 12 गायींना खायला लागेल ओके चला यानंतर पुढचं उदाहरण बघा लगेच 14 उदाहरण आपण सोडूया सगळे उदाहरण एक सारखे आहेत एकाच पद्धतीने सोडवायचे आहेत एकदा आपलं समजलं आपण सगळे उदाहरण सोडू शकतो पुढचं उदाहरण मला सोडायची पण आवश्यकता नाही तरी बघा सांगतो तुम्हाला काय उदाहरण चौथं 12 क्विंटल सोयाबीनला 36000 रुपये पडतात 12 क्विंटल सोयाबीन आहे 12 क्विंटल सोयाबीनला किती 36000 रुपये पडतात तर 8 क्विंटल सोयाबीन सोयाबीनची किंमत किती बरोबर का आता बघा 12 क्विंटल 36000 ला म्हणजे सोयाबीनची जी संख्या आहे किंवा आपण जी सोयाबीन घेणार आहोत 8 क्विंटल इथं 12 क्विंटल होतं इथं काय झालं 8 क्विंटल आहे की नाही म्हणजे आपण सोयाबीन कमी केलं याचा किंमत काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे इथं पण काय आहे समप्रमाण आहे आपला काढायची सोयाबीनची किंमत तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत सोयाबीनची किंमत काय करायची किंमत एक्स मानू है की नाही एक्स मानली आता सोयाबीनची किंमत व प्रमाण है की नाही कशात आहेत समप्रमाण आहे बरोबर का सोयाबीनची किंमत व किती सोयाबीन आहे की नाही इथे किती प्रमाण आहे त्याचं किंमत व प्रमाण समप्रमाणात आहे समप्रमाणात आहे म्हणून काय बघा आता 12 क्विंटल 36000 रुपयाला 36000 रुपये येतील 12 क्विंटलचे तर 8 क्विंटलचे एक्स बरोबर का चला आता समीकरण आपण तयार झाले समीकरण सोडूया 12 गुणिले एक्स 12 एक्स बरोबर 36000 भाकार होती तर वजन काय झाले गुणाकारात दिलेत परत एकदा बघा द्या आपलं एक्स काढायचं म्हणजे एक्स ठेवूया एक्स गुणाकार आहे इकडे जाऊन काय होईल परत म्हणजे 36000 गुणिले 8 भागिले 12 चला आता भाकार करायला सोडून घ्या 12 एक 12 बात्रिक 36 बरोबर का 12 0 0 12 0 0 12 0 0 आणि गुणिले 8 3000 गुणिले 8 8 24000 रुपये म्हणजे 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती येईल 24000 रुपये आहे नाही म्हणजे 8 क्विंटल सोयाबीन हे 24000 रुपयाला पडेल आलं लक्षात अशा पद्धतीनं
एक शेवटचं उदाहरण आहे त्यामध्ये पाचवं ते तुम्हाला येईल सोडवता एकदम सोपं आहे सगळं ते तुम्ही पाच उदाहरण सोडून घ्या.